संसाराची चिंता आणि काय समर्थाची कांता कोरान मागे। माऊली नरोबऱ्याचं भारव्य अध्यात म्हणणं असं आहे, राजाच्या मुलीनं भीक मागूच नये, तसं मी जर जगाचा नियता आहे तर मी निर्माण केलेलं जीवन त्याची चिंता का करावी। तुकोबऱ्याचं म्हणणं तर इतकं सुंदर आहे, झाडाचं पान सुद्धा माझ्या सत्तेशिवाय हलत नाही, तर मी निर्माण केलेला जीव त्याची चिंता का करतो। आणि चिंता काय करायची आपण, येतं नाही काय, आलं नाही, जातं नाही, काही न्यायचं नाही। तीन शब्द सांगू, गरीबाच्या श्रीमंताच्या अन्नात फरक आहे, भूक एकच आहे। गरीबाच्या श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे, झोप एकच आहे। आणि गरीबाचा आणि श्रीमंताच्या राहणीमानात फरक आहे, मरणं एकच आहे। काय फरक आहे, काय फरक आहे? उलटी गरीब माणसं घरी जेवतात आणि बायको जास्त खातात, स्त्री माणसं माणसं हायवेला जेवतात आणि गड्याच्या हातचं खातात, ती स्त्रीच्या हातचं खातात। गरीबाच्या श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे, झोप एकच आहे। पुढे जाऊन सांगा, गरीबांची गरीबाची झोप श्रीमंत आहे, श्रीमंताला झोपायच्या गोळ्या आहेत। जर गोळी दिली तरच झोपतो, नाही तर झोपत नाही। आणि जर उठायची दिली नाही मी याला असतो। तिसरं वाक्य आहे का, गरीबाच्या श्रीमंताच्या राहणीमानात फरक आहे, मरण एकच आहे। एक वाक्य सांगू, जो माणूस आयुष्यभर समाधानी जगला तो जगातला खरा श्रीमंत माणूस। जगातला खरा श्रीमंत माणूस कोण की त्याच्या अंगात भारी कपडे असो अथवा नसो, घरामध्ये वैभव असो अथवा नसो, ज्याचं मानसिक संतुलन सतत स्थिर तो जगातला खरा श्रीमंत। आणि पैशानं श्रीमंत असणारी माणसं विचारानं भरमिष्ठ असतात, त्याच्याकडे विचार नसतो, नाही त्यांना समोर नाही, त्यांना एकादश नाही, त्यांना माळ नाही, त्यांना गंध नाही, त्यांना देव कायम डोळे लाल, तांबडी कावे धरी त्याला, तांबडी कावे धरी। ही माणसं पैशाला श्रीमंत असतात पण आचरणानं दरिद्री असतात, आणि गरीब माणसं पैशाला गरीब असतात पण संस्कृती आणि आचरणानं श्रीमंत असतात। आणि जी माणसं आचरणानं श्रीमंत आहेत ती कायमच श्रीमंत असतात, ती कधी गरीब होत नाहीत। आणि पैशानं श्रीमंत असणारी माणसं एक दिवस भीक मागायला लागले शहरात, एकदा मी खाय मी बोलायचं, तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन, थोडा वेळ ही लाईफ बंद करावं लागेल, गोळ्यावर लय संपूर आहे। तुम्ही बोलायचं, तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन, अमंगाला झाली सुरुवात। आता दोघांनी बोलायचं, मी बोलायचं, तुम्ही बोलायचं, चिंता बिंता करायची नाही, काही नाहीये। उगा दाढीला हात लावून जगण्यात काय मजा आहे, काय होईल आणि तसाच मी आला मग काय होत काय असा बसला की आला। आयुष्यामध्ये एकच वाक्य सांगतो, जीवन सुंदर आहे बनवणं आपल्या हातात आहे। जीवन सुंदरच आहे फक्त बनवणं आपल्या हातात आहे। आणि ज्याला सुंदर जीवन बनवून मिळवाय बनवायचं कळलं नाही त्याचा जीवनाचा काय अर्थ आहे। आपल्या अभंगाला सुरुवात झाली, अभंगातल्या पहिला मुद्दा आहे सर्व ज्ञान देव, इथं होतो आपण 10 मिनिटापूर्वी। ज्ञान देव, ज्ञान म्हणजे एमए बीमे नाही, नाही एमए एम फिल बी एमबी डीएचएम शोकम एल एल बी डीएड बीएड सिनर केजी सिनर केजी हॅन केजी ओटीजी एमबीए डीएड बीएड आर्टो कॉमर्स सायन्स एफ वाय एस वाय बीएमटेक बीटेक सीटेक एमपीएससी यूपीएससी नेट सेट फार्मसी सी आय टी एमडी एमबीबीएस एलएलबी एमकॉम डीटी टीटीएच एमबीबीएस एमडी ही पदवी आहे, ज्ञान नाही। जरा घोटाळा ध्यानात ठेवा, एमए ही पदवी आहे, ज्ञान नाही। विद्यापीठानं तुम्हाला ज्ञानाचं सर्टिफिकेट नाही दिलं, पदवीची दिलं आहे। आणि पदवीमध्ये 4 प्रकार आहेत, व्यक्ती गेली की पदवी जाते, एक व्यक्ती राहते व्यक्ती जाते पदवी राहते, लोकमान्य टिळक राजे छत्रपती। तिसरा प्रकार व्यक्ती राहते पदवी जाते, माजी सरपंच व्यक्ती आहे पदवी गेली। आणि चौथा प्रकार, व्यक्ती ही राहते आणि पदवी ही राहते त्यांना संत म्हणतात। जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी आहे असं नाही, ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य। ज्ञान एमएमएमए नाही, एमएमएमए हा विषय घेऊ नये, राहू दे जाऊ दे, काय नकार विषय कर जाऊ दे, तसा असं हे ज्ञान म्हणजे एमएमएमए नाही, एमए ही पदवी आहे। आणि शिकलेल्या माणसाला बुद्धी असते हे तुम्हाला सांगितलं कोणी?
तुम्ही बारीक अभ्यास करा, ए तुम्ही बारीक अभ्यास करा, संसारामध्ये वय वाढल्यावर, संसारामध्ये वय वाढल्यावर किंमत कमी होते आणि सर्व्हिस मध्ये वय वाढल्यावर पेमेंट वाढत, म्हणजे बुद्धी कमी पेमेंट मोठा, अक्कल पण. संसारामध्ये वय वाढलं की किंमत कमी होते, सर्व्हिस मध्ये असे बुद्धी कमी झाली पेमेंट मोठा, मग ते पागल होत, पैसे कमी मोकार, बुद्धी कमी, ते पागल होत, पागल पागल होत, म्हणजे रिटायर झाल्यावर येड होत, ते येड अशी बोट चाळी कर असते आणि असं येत ते शिकोकोण त्याचं कारण काय, त्याची बुद्धी झाली कमी. एक वाक्य धरून ठेवा, ability of my thinking power is made present in man and absent in animal. त्याला जेव्हा त्याच्या पुढचं वाक्य आहे का, valuation of man it depends upon his knowledge and characters. Without knowledge man has a no evaluation. माणसाची किंमत त्याच्या तब्येतीवर नसते, कारण जितकी तब्येत जास्त असते तितकी अक्कल कमी असते असं सूत्र, म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो शेंगा कमी असतो, आणि जी माणसं कमी बोलत असतात ती आतून गद्दार असतात, आणि जी माणसं जास्त बोलतात ती अंतर बाह्य निर्मळ असतात. त्याचं उत्तर आहे का, ज्ञान शब्द चाललाय आपला, मग शब्द सोडायचं नाही. आता एकच शब्द सोडतो, म्हणजे पहिला मुद्दा करायला, ज्ञान देव शब्द नीट आहे का, ज्ञान देव, आता मारी काय का, ज्ञानाशिवाय देव नाही, देवाशिवाय ज्ञान नाही, दोन्हीशिवाय सुख नाही. पुढे उलट आहे का, आता सुख ज्ञानाशिवाय नाही, ज्ञान देवाशिवाय नाही, सुख हे ज्ञानाशिवाय नाही, ज्ञान हे देवाशिवाय नाही. आता शेवटचं वाक्य आहे का, ज्ञानी माणूस कधी दुःखी होत नाही आणि अज्ञानी माणूस कधी सुखी होत नाही. आता ते ज्ञानी होण्याचं भजन आहे का, निवृत्ती नंदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती नंदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम, अर्थ लिहून घ्या, निवृत्त हो ज्ञान मिळेल, ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल, तो देव एक आहे त्याच तू नाम घे, त्या देवाचं नाव तुकाराम आहे. ज्ञानीहून त्याचा अर्थ, साय बाजूला कर खाली दूध आहे, राग बाजूला कर आत विस्तव आहे, ढग बाजूला कर वरती आकाश आहे, तुझ्यातला अहंकार बाजूला कर तू ईश्वर आहे, याच नावच ज्ञान. पुन्हा त्याला चार शब्द ऐका, जेवढं मोबाईल मध्ये घेता येईल तेवढं द्या, जेवढं कागदावर घेता येईल तेवढं द्या, परत ऐकायला मिळत नाही. आणि लय धार्मिक धार्मिक लय देवाच्या नाही लावू नका, आचरण चांगलं ठेवा, तुम्हीच देव व्हाल. देवाचे वय नाही का, देवाला गेला आणि तिकडे गेलो प्याला, गाडी खाली गेला आणि मी आला, आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाला. आता बेवडे जर भाविक होतो आम्ही एवढे चोर आहे का, हे असं झालं. म्हणजे सध्या असं झालंय, ज्याच्या शेळे गावात मोकळा आहे तोच म्हणतो शाळेला झाडं लावा. शाळेची झाडं जगतील पण तुझे भोकणे एक ना पहिले. काय झालंय महाराज, सांगणाऱ्यांची संख्या जास्त झाली आणि आचरण करणाऱ्यांची संख्या कमी झाली. आणि कमी झाला ठेवायचं, सांगण्यापेक्षा आचरण श्रेष्ठ आहे. ज्ञान येवेबी नाही, शिकलेल्या माणसाला अक्कल असते, कोण सांगितलं तुम्हाला? काय माणसं म्हणले बा, तो माणूस सुशिक्षित आहे, कारण म्हणे उभ्याने जेवतो, उभ्याने जेवतो म्हणजे सुशिक्षित नाही, त्याला मळम्या द्या होती म्हणून. काही लोक म्हणले तो कुत्र्याबरोबर हिंडतो, त्याला जोडीदार नाही म्हणून हिंडतो. काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो, विश्वास नाही. आता आमच्याकडे सुशिक्षित कुणाला म्हणतात ऐका, ज्यानं आईच्या डोळ्यात पाणी दिलं नाही, बापाची मान खाली ओढली नाही, हिंदू संस्कृतीला कलंक लागू दिला नाही, त्याला सुशिक्षित म्हणतात. जगातले पहिले शास्त्रज्ञ कोण असतील तर संत, आणि जगातला सगळा श्रीमंत विद्वान माणूस कोण असेल तर संत. जगाचा अभ्यास शास्त्रज्ञांनी जग निर्मिती केल्यानंतर झाला, पण जगच कसं निर्माण झालं याचा अभ्यास पहिला संतांनी केला. शास्त्रज्ञांनी शोध लावले पण ते नंतर लावले. प्रत्येक माणसाला देवाने देताना प्रत्येक प्राण्याला दोन एक मेंदू दिलाय, माणसाला दोन मेंदू दिले, दोन मेंदू आहेत माणसाला,
पण वापर काही रे मेंदू दिला पण भरमिष्ट ज्ञान ज्ञानोबा एकच वाक्य सांगतो ज्ञानाशिवाय तुम्ही सुखी होऊ शकत नाही प्रश्न संपला पुन्हा डोकं लावायचं नाही मी दुःखी का ज्ञानच नाही काय म्हणत सांगतात माझं नशीब वाईट का नशीब बरोबर आहे तू नीट राहा पेपर इतिहासाचा कापून नेलं भूगोलाचं आणि खिडकीतून आलं भूमितीचं तुला बाप तरी पास आहे का ना सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघला तिथं 90% बोबलं झिंडत आहे 42% अगरबत्ती कुठं राहील 45% मार्क पडले त्याला सायन्सला ऍडमिशन घ्यायला बी एला जा आर्टला जा नोकरी तर लागणार नाही गणपती बुडवायला काम आहे काय करणार आहे चुटपुरचा काळ वाईट आहे दोन गोष्टी या जगात 5 वर्षानं मिळणार नाहीत माती आणि मुलगी माती आणि मुलगी मुलगी आणि माती मिळणार नाही जमीन ही गोष्ट पाहायला मिळणार नाही आणि मुलगी हा विषय नाही ज्यांचे लग्न राहिले ते जवळजवळ राहिलेच आता त्यांच्यावर भयानक संकट येणार भयानक ते फक्त असेच गणपती बुडवायला शांताबाय लग्न जमान मारा 35-35 चे नवर देत आपल्याला 35-15 राहिले मारायला जोडीदारांचे ऑपरेशन झाले अगदी तसाच राहिला 42 पुरी पाहिल्या का पर्यंत नाही पसंत केल्या मग त्याला एक माझ्यासारखा भेटला म्हणला मिळेल ती करून टाक त्यांना पुरगी पसंत केली पण त्या पुरीच्या आईना नवर देव पाहिला ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही बायकोच्या काटपट्टी जे राहिले ते हे राहिले आतापर्यंत आतापर्यंतच्या कीर्तनात माझ्या शब्दात एकच शब्द त्याला ठेवायचा ज्ञान सुख ज्ञान सुख ज्ञान सुख सुख ज्ञान ज्ञान सुख सुख बस पुन्हा डोकं लावायचं ज्ञान आलं की सुख येत सुख येतच तसं तसं परत 3 वाक्य ऐका संस्कृती टिकली की संतती चांगली होते निर्वाक्य ऐका संस्कृती टिकली की संतती चांगली होते आणि संतती चांगली झाली की संपत्ती आपोआप येते आणायची काय गरज काय गरज मुलं बाळ चांगली निघली का पैसा आपोआप येतो ज्याचा मुलगा निर्व्यसनी आहे त्याच्या मुलाकडे पैसा बॅलन्स राहणारच ना संस्कृती टिकली की संतती चांगली होते आणि संतती चांगली झाली की संपत्ती भरमसाठ येते ती आणावी लागत नाही एक वाक्य सांगतो जगास बसलेली माणसं मला उत्तर द्या पडतात सोनं चांगलं का वाईट सुख सुख तुम्हाला भरम आहे सोनं वाईट चुकीचं आहे सोनं चांगलंच आहे फक्त नीतीच्या जमीन ठेवा धर्माचा कुलूप लावा सोनं चांगलंच आहे सोनं वाईट आहे हे तुम्हाला सांगितलं कोणी जर परत म्हणले सोनं वाईट आहे आपण सोनेरी देशातली माणसं आहे आपला देशच सोनेरी होता मला देश आता लुटला एवढ्यात मला सोनेरीच होता आता हल्ला चाकर सोने देश सोनेरी होता वा आपला देश किती सोनं होतं माहिती का आपल्याला किती सोनं होतं माहिती का मंदिरं सोन्याची होती मंदिरामधला घंटा आहे ना घंटा त्यातला जो दोलक आहे दोलक तो जर वाजवायचा ठरला तर इकडून 12 हत्ती आणि इकडून 12 हत्ती लागत होते तेव्हा दोलक वाजत होता इतकं सोनं होतं किती सोनं होतं सांगा वन होती वन होती वन वन होती वनात झाडं होती झाडांना फांद्या होत्या फांद्यांना पानं होती आणि पानावरच्या चिमण्या सुद्धा त्यावेळेस मदत होत्या Oh,
दुसरा शब्द सुद्धा आपल्याला अभंगात घुसायचे वैराग्य तुकोबा. आता वैराग्य म्हणजे काय? भाकरी खात नाही, सफरचंद खातो. चहा पित नाही, नुसतं दूध थांबतो. हे वैराग्य नाही, ही भामटीगिरी आहे. एका वाक्यात वैराग्याची व्याख्या सांगतो ऐका. ए, ज्या पुरुषाला आपली पत्नी स्वतः जगातल्या सगळ्या स्त्रिया आई समान दिसतात तो जगातला पहिला वैराग्यवा. ज्या पुरुषाला आपली पत्नी स्वतः कामातून स्त्री आली आणि तुकोबाने सांगितलं माझी इच्छा पूर्ण करा, तुकाराम महाराजांचं प्रमाला स्त्री आई समान आहे, जाई व माती अनेक नगरी जायास आम्ही विष्णू दास दिसे. बोलायच्या गोष्टी नाही. दुसरा प्रकार ऐका नीट. जगाच्या इतिहासात वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारा, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारा, 27व्या वर्षी युद्ध करणारा आणि 51 वर्ष जगून देशाचं संरक्षण कर जगातला पहिला राजा छत्रपती. आणि तुकोबारायांना सोनं दिलं. तुकाराम महाराजांनी राजे शिवजींना सांगितलं, सोनं नाणं माझ्यासमोर माती समान. दुसरा शब्द सुरू झालाय, स्वर्ण नाना माती समान वैराग्य. तुकोबाराने त्या शिळेवर बसायचे महाराज भजणारा, त्या शिळेवर शिवाजी महाराजांनी सोनं बिना ठेवलं आणि बाजूला जाऊन बसले. त्यांना वाटलं हे महाराज पैसे घेतय पण माणसं घेत नसत. आताचे महाराज लोकांसारखे मग यांनी सांगितलं नाही, ती शिळा तुकाराम महाराज आले आणि भजनाला बसायचं तर शिळेवर शिळेवर बसले नाही. शिळेने शिळा बोलायला लागली आणि तुकाराम महाराजांना विचारलं तुम्ही बसत का नाही, हे तुकाराम महाराज म्हणजे तुम्ही विटाळशील आले. शिळा हल्ली मारा आणि सोनं खाली पडलं. मला गोष्ट नाही सांगायची, वैराग्य प्रेम ते त्या असते, ते आपलं प्रेम नाही मारा, आपल्या प्रेमाने सगळ्या लाच सोडली. कुणावर होईल कधी प्रेम? एकदम शिमडी पोरगी, शिमडी प्युअर दरिद्री पोरगी, इतकी नेत्र तिच्या नाकुडी तरी पोरग तिला काय म्हणत माहिती का? कभी कभी अगर तुम न हो. अरे Yeah.
शिवजीचं नाव घेतो नाही दात म्हणून नाही आपण माणसे थोडं कुठं सारखं जागरणाच्या करण लागलाय तुम्हाला जागरण लागलं म्हणजे मलाही सोपन तुम्हालाही सोपन आपला पहिला शब्द संपलाय ज्ञान दुसरा दुसरा शब्द संपलाय वैराग्य आणि आता तिसरा शब्द सुरू झाला म्हणजे अभंगात एंट्री करायची भक्ती आता भक्ती म्हणजे काय माळ घालणे पण लावणे चिंतन करणे प्रवचन करणे बायको बोलून सोडून मंगळ धिंगणे दीड दीड तास दिवस चोळणे मोकळ ठिकाणी पण लावणे ही भक्ती नाही तुम्हाला कोणी साहेब नाही भक्ती हे मोकार उपाशी मरणे ही भक्ती नाही महाराज हे उपास विपास करायची नाही महाराज लागल तेव्हा खायचं फक्त नीती ठेवा देव मिळेल उपाशी मरून काय करायचं मावळीची ओवी आहे माझी नाही मावळीची ओवी आहे तिसऱ्या द्या तुम्ही शरीरा न पिळावे आणि तुम्ही व्रत नियम न करावे तेव्हा ऐका नीट मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर पाहत नाही नीट ऐका मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर पाहत नाही शिळीच्या घराचं सड दूध देत नाही गायच्या काशाचं मुशीड कधी दूध पेत नाही गाळातलं बिडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देत नाही मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शोभून दिसत नाही बांधावरचं झाड कधी वापरता येत नाही पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही दाणे नसलेली बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही आणि धर्म न कळणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची वय जुळून घेताना नवी अध्यात्री माझी भक्ती वीर झळो जियाचे जियाने पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसते काही त्याला ओवी जुळून घ्या लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकार झाला लिंबाच्या लिंबोळ्या किती जरी पिकल्या कावळ्या सोडून फायदा नाही त्याला ओवी जुळून घ्या त्याला अध्यात्री का मृत नाही सा शृंगारीला का गाढव फिरती घाणीला प्रेताला केलेला मेकअप गाढवाला लावलेला साबण आणि हलकाटाला केलेला उपदेश सारखाच त्याला काय उपदेश त्याला ज्ञान ज्ञानोबा वैराग्य तुकोबा भक्ती नामदेवर आहे एका मिनिटात भक्तीची व्याख्या सांगतो म्हणजे अभंगात घुसायला भक्ती म्हणजे माळ घालणं नाही एकच शब्दात देहावरचं ममत्व कमी होणं आणि नामावरची प्रीती वाढणं याचं नाव भक्ती देहावरचं याच्यावर काय प्रेम करता हे जावायचं ते लोक यालाच म्हणते इश्क ही मेरी जिंदगी आहे पागल आहे तू पागल वाक्य लिहून ठेवा अरे प्रेम कधी कुणाकडे मागू नका आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपल्यावर प्रेम करत पुढचं वाक्य आहे का आपलं हृदय इतकं हरकत नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं आपलं हृदय इतकं हरकत नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं ज्यांनी ज्यांनी लव्ह मॅरेज केली पागल झाली पागल दरवाजा लावून बांधली अशी तरी आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा त्याची बायको त्याला आवड सुद्धा म्हणत नाही 50% माहिती 50% बायका नवऱ्याला नावाने हाका मारतात इतका धर्म बुडाला कान फडवलं पाहिजे नाही एक वाक्य सांगा जिथं धर्माला ग्लानी येईल त्या आचरणाला किंमतच नाही काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत बापाला भाकरी नाही हो काहींचे कुत्रे गाणी खेळतात कुत्रे संघ काहींचे कुत्रे टीव्ही पाहतात माणसं झोपेल मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्र पाहिलं मग हे कुत्र त्या कुत्र्यावर ठेवलं तेव्हा झोपेल कुत्र मुठलं एवढे कुत्रे आहे पुढून भक्ती नामदेवर आहे आणि आज कीर्तनाला घेतलं अभंग नामदेवरायांचा अभंगाला सुरुवात अभंगात एंट्री करण्यापूर्वी 6 वाक्य जगाच्या इतिहासातला देवाला जीव घालणारा पहिला भक्त नामदेवर आहे ज्यांच्याशी देव जेवला ते भक्त नामदेवर आहे मेलेली गाय जिवंत करणारे संत नामदेवर आहे त्यांच्या कीर्तनात देव नाचला ते संत नामदेवर आहे ज्यांच्या कीर्तनात मंदिरात फिरलं ते संत नामदेवर आहे आणि जगातले सगळ्या देवाचे लाडके भक्त नामदेवर आहे आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा कीर्तन अभिष्ट चिंतनाचा आहे याला वाढदिवस शब्द म्हणायचा नाही काही काही शब्द चुकीचे वाढ होतच नाही तर म्हणतात वाढदिवस शब्द चुकीचा आहे जसं आपल्या इथं लग्नपत्रिके छापतात आमच्या इथं छापतात आमच्या इथे श्रियाची कृपी करून आमची चिरंजीव हा शब्द चुकीचा आहे कारण मूर्ती लोकात राहणारा माणूस चिरंजीव व्हायलाच कसा तो मरणारच आहे मग असं छापा आमचे सुपुत्र जर बरं असेल तर बरं
खराब क्वालिटीचा असेल तर आमचे पुत्र आणि पारख नालायक असेल तर आमची औलाद. आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे मुलं बिघडली. मुलं नाही बिघडली मला, संस्कार करणारी माणसं ढिली झाली. आणि म्हणून आज आपण वनश्री मोतीलाल पाटील यांच्या अभिष्टचिंतनाला देवातून 100 वर्ष त्यांचं सुद्धा आपल्याकडून हवं यासाठी प्रार्थना करण्यासाठी घेतलेला अभंग, अभंगाला सुरुवात. देवाकडे मागायचं नाही मौलाचा सत्ता असं काही नाही. काय करू देवा, दरिद्री पुरीचं लगीन जुळणं, जावई मिळणं, भाकर गिळणं, भात काही ते इतके हलकटे देवालाच काम सांगायला. काय करू देवा, 5 वर्ष लग्न झाले. देव म्हणजे भूतान हर का ना, तुला बायको मेल द्यायची. समजत आहे काही? मग पाटलांच्या अभिष्टचिंतनाला आता इंद्रिकेचे कीर्तन ठेवले म्हणजे त्यांचा 100वा सुद्धा आपल्याकडून होणार, अभंगाला सुरुवात. आवाज पटकन पटकन नाही, हे ठरवले आमचा प्रॉब्लेम आहे. हे मोठ बॉक्स ठरव ना मोठ, तिकडे एखाद्या बॉक्स होती वायर निघाली असणार, बसणारी उशार असणार. त्याला दिवस समजू जाणार. अरे हे बॉक्स त्यांना फिरून पटकन 1 मिनिटात बाकीचे एवढे नका उठू, फिरवत तिकडे पटकन फिरव. त्या बाजूचा फिरवा, ह्या बाजूचा नाही. आला आवाज विडाल थोड माग आहे. तुम्ही म्हणाल माग म्हणजे कुठून येतं का आपल्याला? तुम्हाला मी अभंगत केले पाटील साहेबांच्या अभिष्टचिंतनाला संकल्प करायचा, त्याच्या अगोदर देवाकडे त्यांच्याकडे मागायचं, त्यांच्या अख्ख्या कुळाला मृदंगा ऐश्वरा होते. तुला मला देवाकडे मागा, हे देवा तुझा विश्वास ना बाबा. नामदेव रे मागा हो, माझी या सकळा हरीच्या दासा. एकनाथ महाराज मागा हो, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. आणि आजच्या कीर्तनाला पाटील साहेबांच्या अभिष्टचिंतनाला त्यांचा 100वा सुद्धा आपल्याकडून व्हावा साठी प्रार्थना. का व्हायचं त्याचं उत्तर ऐका. सगळं मिळेल, बट नो इन पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ दिवाळी. जगाच्या बाजारात सगळं मिळेल, पैसा कोणी का मिळेल? पैसा लक्ष्मी सध्या मूर्खांच्या घरी मुका मागा. जी माणसं झडपट आहेत ना त्यांच्यातच पैसा आहे. जे सच्चेने बिचारा त्याला वळायला भेटी नाही असं जीवा. लक्ष्मी सुद्धा अशीच आहे मला. आता 2-3 मुद्दे महत्वाचे. अभिष्टचिंतनाला प्रार्थना करण्यासाठी मागायचं का? कारण सगळं मिळेल हे मिळणार नाही. ऐका नाही काका, आयुष्यातल्या 4 गोष्टी पुन्हा मिळणार नाही. 1, आयुष्यातला वाया गेलेलं क्षण मिळणार नाही. 2, शरीराचे इंद्रिय मिळणार नाहीत. 3, दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4, ईश्वरासारखा बाप मिळणार. बाकी सगळं मिळेल. महिला मंडळ माझं एक वाक्य ऐकायचं, पाटील साहेबांच्या मी सिद्ध झाला. ऐकाल ऐका.